नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन लेक्चरमध्ये. हे बायोलॉजीचं तिसऱ्या क्रमांकाचं लेक्चर आहे. याच्या आधी आपण दोन लेक्चर घेतलेले आहेत, त्यामध्ये बायोलॉजीचं इंट्रोडक्शन आणि त्याचं वर्गीकरण, आपण सजीवांचे वर्गीकरण कसं केलं जातं हे पाहिलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सजीवांचे नामकरण कसं केलं जातं हे पाहणार आहोत. सजीवांचे नामकरण कसं करायचं आहे ते पाहणार आहोत. नोमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिझम्स, जे पृथ्वीवर सजीव आहेत त्यांचं नामकरण केलं जातं. ज्यांना मनुष्यामध्ये नावं दिली असतात, मानवामध्ये वेगवेगळी नावं देतो आपण, तशीच वनस्पती आणि वेगवेगळे प्राणी आहेत त्यांचंही नामकरण दिलेलं असतं. सायंटिफिक नाव जे आहे ते वेगळं असतं त्यांचं. तर त्यासाठी आपण हा चॅप्टर बघणार आहोत. अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे की कॉमन नेम जे आहेत, काही जे ठराविक जे आपण रोजच्या व्यवहारामध्ये जे आपले प्राणी आहेत, पशुपक्षी आहेत, त्यांचं नाम विचारलं जातं, नाव विचारलं जातं एक्झामला अनेकदा की त्यांचं सायंटिफिक नाव काय आहे. त्यासाठीच आपण हे लेक्चर घेत आहोत. पोलीस भरतीच्या दृष्टीने हे लेक्चर चालू केलेले आहेत. तर द्विनाम पद्धती, जे सजीवांचं नामकरण केलं जातं ते कोणत्या पद्धतीने केलं जातं, द्विनाम पद्धती या पद्धतीने केलं जातं. द्विनाम पद्धती म्हणजे काय, तर यामध्ये दोन नावं असतात, लक्षात ठेवा. ह्या नावावरूनच तुम्हाला कळतं, द्विनामवरूनच, की यामध्ये दोन वेगवेगळ्या शब्दापासून नाव बनलेलं असतं, त्याला द्विनाम पद्धती म्हटलं जातं. त्यानंतर महत्त्वाचे पॉईंट आपण यामध्ये पाहणार आहोत. खूप लांब लचक व्हिडिओ बनवणार नाही, उगाच आपण लेंदी व्हिडिओ बनवणार आहे. तर यामध्ये महत्त्वाचे पॉईंट आपण पाहणार आहोत. तर द्विनाम पद्धतीमध्ये याची जी सुरुवात झालेली आहे, याचा शोध कोणी लावलेला आहे, इसवी सन 1753 कार्ल लिनियस यांनी याचा शोध लावला. कार्ल लिनियस यांनी 1753 द्विनाम पद्धतीचा शोध लावलेला आहे. लक्षात घ्या, हे नाव लक्षात ठेवा. कार्ल लिनियस अतिशय बायोलॉजीमध्ये महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहेत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघितलेला आहे. जर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, कार्ल लिनियस यांना काय म्हणतात, त्यांचा जे महत्त्वाचं स्थान आहे जे आपण जुन्या व्हिडिओमध्ये बघितले ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे द्विनाम पद्धती दोन लॅटिन शब्द असतात, यामध्ये दोन शब्द असतात. कोणते असतात? लॅटिन शब्द असतात. दोन लॅटिन शब्दापासून द्विनाम पद्धती हे कोणत्याही सजीवाचं सायंटिफिक नाव, शास्त्रीय नाव बनलेलं असतं. तर लक्षात घ्या, दोन लॅटिन शब्द असतात. त्यापैकी आता इथं तुम्ही पाहू शकता, त्या दोनपैकी जो एक जो शब्द असतो तो वंश दाखवतो. वंश म्हणजे काय? जेनेरिक नेम, त्या सजीवाचा वंश दाखवतो. आणि दुसरं जे आहे ते जात असतं, म्हणजे स्पीसीज नेम असतं. हे दोन शब्द असतात. याच्यासाठी आपण उदाहरण पाहूया, माणसाचं उदाहरण पाहूया. तुम्ही इथं पाहू शकता, उदाहरणार्थ होमो सॅपियन्स. आणि हे जे नोमेनक्लेचर आहे याच्यासाठी रूल्स आहेत काही, ते रूल्स मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. इथं पाहे, दोन लॅटिन शब्द आहेत, होमो सॅपियन्स शब्द आहेत. तर हे जे आहे ते इटॅलिक मधील येतात, इटॅलिक लँग्वेज मधील, सॉरी, इटॅलिक फॉन्ट मधील येतात, नॉट अ इटॅलिक लँग्वेज. इट राइट्स इन अ इटॅलिक फॉन्ट. इटॅलिक फॉन्ट म्हणजे जो तुम्ही पाहिला असेल कॉम्प्युटर मध्ये असतो, हे आय कलरचं, हे तिरक्या अक्षर लिहिले जातात, तिरकी. हे आता इटॅलिक मी कसं लिहितो इथं पहा, असं इटॅलिक फॉन्ट, हे तिरकी अक्षर लिहिले जातात. आणि प्रत्येक शब्दाला, प्रत्येक ह्या दोन नावातील शब्दाला सेपरेट अंडरलाईन केले जाते. सलग एकच अंडरलाईन केलं जात नाही, फक्त सेपरेट अंडरलाईन केलेलं जाते. एक्झाममध्ये तुम्हाला ऑप्शन देतील, मानवाचं सायंटिफिक नाव काय आहे, यामध्ये देतील तुम्हाला होमो सॅपियन्स, आणि त्या दोन्हीला एकत्रच अशी अंडरलाईन केली जाईल. तर हे ऑप्शन चुकीचं असेल, यासाठी तुम्हाला दोन्हीला सेपरेट अंडरलाईन आहे का हे पाहायचं आहे. त्याचबरोबर कधी कधी जर हे इटॅलिकमध्ये नसेल तर सेपरेटला अंडरलाईनसुद्धा केलेली असते. किंवा जर एक्झाममध्ये जर तुम्हाला अंडरलाईन नाही दिले तर तुम्ही इथं लक्षात घ्यायचं आहे, होमो आणि सेपियन्स ह्या पहिल्या शब्दाचं जे लेटर आहे, पहिलं लेटर आहे ते कॅपिटल असतं आणि दुसऱ्या शब्दाचं लेटर स्मॉल असतं, म्हणजे लहान लिपीमध्ये दुसरा शब्द असतो. एस सी आहे, सॅपियन्स हे लहान लिपीमध्ये असतं. होमो सेपियन्स हे मानवाला म्हणतात, हे मानवाचं सायंटिफिक नाव आहे. लक्षात घ्या, आपण मनुष्य आहे, मनुष्याचं सायंटिफिक नाव काय आहे, होमो सेपियन्स हे आहे. तर हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, होमो सेपियन्स. त्यानंतर कधी कधी होमो सेपियन्स लीन, LINN हे असं सुद्धा लिहितात. लीन म्हणजे काय आहे, तर लिनियस. लिनियस कोणाचं नाव आहे, कार्ल लिनियस यांचं लीन. हे काय, कार्ल लीन का घेतलेलं असतं कधी कधी, कारण की कार्ल लिनियस यांनी प्रथमतः मानवाला हे सायंटिफिक नाव दिलं, त्याच्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ किंवा आदरार्थ हे लीन कळावं की कोणी ह्या कोणत्या
जीवाला ते पहिल्यांदा कोणी नाव दिलं हे कळण्यासाठी लीन म्हणजे लिनियस त्या शास्त्रज्ञाचं नाव दिलं जातं. कधी कधी असं तीन शब्दामध्ये सुद्धा लिहिलं जातं, पण मोस्ट ऑफ तुम्हाला एक्झाम मध्ये ह्या दोन शब्दामध्येच विचारलं जातं की कोणतेही तुम्हाला देतील त्याचं सायंटिफिक नाव काय आहे ते खाली देतील किंवा तुम्हाला लिहायला सांगतील. खाली चुकीचे असतील, काही बरोबर ऑप्शन असतील, त्यामधील तुम्ही योग्य जे प्रकार ऑप्शन आहे तो निवडायचा आहे. तर एकदा आपण या अजून एकदा रिव्हिजन मारून त्यानंतर जे काही कॉमन नेम्स आहेत जे की एक्झाममध्ये सतत विचारले जातात त्याचे सायंटिफिक नाव आपण पाहणार आहोत. तर पहा, सजीवांचं नामक्रम, द्विनाम पद्धती. द्विनाम पद्धतीमध्ये दोन शब्दापासून हे नाव बनलेलं असतं, त्याच्यामुळे द्विनाम पद्धती. द्विनाम पद्धतीची शोध कोणी लावलाय हे लक्षात घ्या, अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. कार्ल लिनियस यांनी सजीवांच्या नामकरणामध्ये द्विनाम पद्धतीचा शोध लावलेला आहे. 1753 या साली रेल्वेचे एक्झामची तयारी करत असाल तर तुम्हाला हे साल सुद्धा विचारू शकता. रेल्वे एक्झाम लवकरच होणार आहेत, यासाठी सुद्धा तुम्हाला हे नाव काय आहे, कोणी लावलेला आहे द्विनाम पद्धतीचा शोध आणि किती साली, इसवी सन 1753. दोन लॅटिन शब्द असतात, पहिला जो शब्द आहे तो जेनेरिक नेम दर्शवतो आणि दुसरा शब्द आहे तो स्पेसिस नेम दर्शवतो. इथं पहा, होमो जे आहे ते वंश म्हणजे जेनेरिक नेम दर्शवतो आणि सॅपियन्स जे आहे ते जात म्हणजे स्पेसिस नेम दर्शवतो. जात मानवाचं नाव आहे होमो सॅपियन्स, हे लक्षात घ्यायचं आहे. लिन कधी कधी लिन असंही लिहितात, ज्या शास्त्रज्ञांनी त्याचं नामकरण केलेलं आहे तेही लिहितात. तर मित्रांनो, याच्यानंतर आपण जे काही महत्त्वाचे सायंटिफिक नेम एक्झामला विचारलेले आहेत ते आपण पाहूया. तर पहा, इथं काही सायंटिफिक नावं दिलेली आहेत मी, तर ते आपण पाहूया. मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे ते एक्झामला विचारलेले आहेत तेच आपण घेणार आहोत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर हवे असतील सायंटिफिक नावं, त्याची PDF बनवून मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर टाकणार आहे. त्यामुळे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे, तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला जे महत्त्वाचे आहेत त्यांच्या सर्वांचे सायंटिफिक नेम नावं मिळतील. तरी काय महत्त्वाचे आपण घेऊया. मानव आहे, मानवाला म्हणतात होमो सॅपियन्स. बेडोक, राणा, टिग्रिना. मांजराचं सायंटिफिक नाव आहे फेलिस डोमेस्टिका. कुत्रा, कॅनिस फॅमिलियरिस. गाय, बोस इंडिकस. आंबा, मॅग्निफेरा इंडिका. आणि गहू, ट्रायटिकम सटायवम. तर हे काही महत्त्वाचे सायंटिफिक नावं आहेत, शास्त्रीय नावं आहेत. याच्या व्यतिरिक्त जर अजून असतील तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनेल जे आहे ते तुम्ही जॉईन करा. त्या खाली इंस्टाग्रामची मी लिंक देत आहे, तिथेही तुम्ही मला फॉलो करू शकता. तिथेही तुम्ही काय तुमचे डाऊट असतील तर तुम्ही मला विचारू शकता. आणि त्याचबरोबर आपलं फेसबुक पेज आहे ते तुम्ही लाईक करा. सर्वांच्या ज्या लिंक आहेत ते खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याचबरोबर आपण अनअकॅडमीवर सुद्धा शिकवत आहे. काही दिवसामध्ये आपले कोर्स त्याच्यावर पब्लिश होणार आहेत, त्यामुळे अनअकॅडमीवर सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. ज्यावेळेस त्याच्यावर कोर्स पब्लिश होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. तर ही एक सायंटिफिक नावं आहेत सजीवांची. तर याच्यानंतर आपण पुढचा जो चॅप्टर बघणार आहोत तो पेशी बघणार आहोत. पेशी म्हणजे काय, पेशींचा संपूर्ण अभ्यास आपण पुढच्या चॅप्टरमध्ये. पेशी हे एका चॅप्टरमध्ये कव्हर होण्यासारखं टॉपिक नाही आहे, याच्यासाठी तुम्हाला आय थिंक दोन चॅप्टर, पण मी काही महत्त्वाचे पॉईंट बघून अगदी थोडक्यात कमी वेळेमध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन. पुढचं लेक्चर पेशी या घटकावर होणार आहे, त्यामुळे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला संपूर्ण पुढचं बायोलॉजी समजणार आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपण पूर्ण बेसिकपासून जाणार आहोत, त्यामुळे कोणताही चॅप्टर मिस करू नका. प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक क्लास तुम्ही अटेंड करा. तर भेटूया पुढच्या चॅप्टरमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचे बेल आयकॉनही दाबा.